इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून आता धबधबे प्रवाहित झाले आहेत. डोंगरदऱ्या हिरवळीनं नटू लागल्या असून निसर्गसंपन्न वातावरण पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे तालुक्यातील धरणं धबधबे डोंगरावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या आता वाढू लागली. वीकेंड आणि पावसाची पर्वणी साधत शनिवारी पर्यटनस्थळांवर मोठी वर्दळ दिसून आली. रविवारी इगतपुरी तालुक्यातील डोंगराळ भागात धबधबे वाहू लागले असून निसर्गानं बहरलेल्या तालुक्यातील भावली धरणाजवळ डोंगरकड्यावरून वाहणारा धबधबा ओसंडून वाहतोय. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांचं लक्ष वेध घेत असून नाशिक मुंबई ठाणे परिसरातील पर्यटक या ठिकाणी गर्दी करतायत. पाऊस आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत त्याचप्रमाणे इगतपुरी नगरपरिषदेच्या तलावाजवळील धबधबाही प्रवाहित झाला आहे. या ठिकाणाहून पडणारं पाणी वेगवान हवेमुळे पुन्हा वर जाताना दिसत असल्यानं हे दृश्य विहंगम दृश्य दिसतंय. या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून कसारा घाटातही अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झाले आहेत. अनेक जण घाटामध्ये कार उभ्या करून फोटो सेल्फी काढताना दिसतायत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.